युवक काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 10, 11 आणि 12 जुलै असं 3 दिवस बेंगलोर इथे संपन्न होणार असून देशातून निवडक 3000 युवक काँग्रेस पदाधिकारी यात सहभागी होतील असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी ईशान खान यांनी सांगितले. भारतीय युवक काँग्रेसच्या महत्वाकांक्षी बेहतर भारत की बुनियाद या उपक्रमासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली तेव्हा ते बोलत होते. या संमेलनात युवकांसाठीच अनेक योजनांचे विचार मंथन होऊन त्यांच्या बेरोजगारी, महागाई आणि त्यांच्या होणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचे प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीला प्रदेश सहप्रभारी ईशान खान, प्रदेश सचिव पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष स्वप्नील बनसोडे, सोनाली खंदारे, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, विनीता तिवारी, रोहित भाट, वसीम शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, मिलिंद बनसोडे, पूजा चिंडालिया, सोशल मीडिया समन्वयक जय ठोंबरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बेहतर भारत की बुनियाद अगले महीने जुलाई के 10-11-12 तारीख को बेंगलुरु में आयोजन होना है. इसी के तहत आज पिंपरी चिंचवड़ में हमारे डिस्ट्रिक्ट एग्जीक्यूटिव मीटिंग हस्तुक नावले के जी के नेतृत्व में हो रही है. बेहतर भारत की बुनियाद की आज लॉन्चिंग है हमारे इस डिस्ट्रिक्ट में. आपको मैं बता दूं कि पूरे महाराष्ट्र से करीब 450 युवाओं का चयन हुआ है जिन्होंने पिछले एक साल में अपने ब्लॉक लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे और स्टेट लेवल पे अपने पदों पे रह के उन्होंने अच्छा काम किया है, लोगों का सेवा किया है, चाहे कोविड के काल में हो, है ना, चाहे आपकी नोटबंदी में लोग परेशान हो, उस सारे में जो लोगों ने अच्छे कार्यक्रम किए हैं वैसे युवा साथियों का चयन हुआ है. और हम लोग बेहतर भारत की बुनियाद में आने वाले 2024 लोकसभा चुनाव में युवा कांग्रेस की क्या स्ट्रैटेजी होगी, यूथ कांग्रेस किस तरह से कैंपेन करेंगे, कैसे युवाओं के आवाज़ को बुलंद करेंगे, किस तरह से जो बढ़ती बेरोजगारी है, युवाओं में काफ़ी डिप्रेशन है, उस युवा ऐसे युवाओं को कैसे आशा दिलाएंगे, क्या हमारा स्ट्रैटेजी होगा, इसी को लेकर हम बहुत बड़ा महाधिवेशन बेंगलोर में होने जा रहा है जिसको लेकर बड़े लेवल पर आयोजन हो रहा है. उसी को लेकर आज हम लोग इस डिस्ट्रिक्ट में भी आए थे. इसका आज हम लोगों ने यहाँ पे आपके सामने प्रेस रिलीज जारी किया है. मुझे पूरी उम्मीद है कि पिंपरी चिंचवड़ से बेहतर भारत की बुनियाद को लेकर अच्छा कार्यक्रम होगा और अच्छा इनका पार्टिसिपेशन. बेहतर भारत की बुनियाद हा यूथ काँग्रेसचा आत्तापर्यंत इतिहासातलं आणि वर्तमानातलं सगळ्यात मोठं संमेलन बेंगलोर इथे होणार आहे. हे संमेलनामध्ये विविध युवकांचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, महागाई असेल, म्हणजे नोकऱ्यांचे प्रश्न असतील, विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींवर आम्ही याच्यावर विचारमंथन करणार आहोत. आणि याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी असतील, राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, आमचे राज्याचे नेते असतील, देशपातळीवरचे हे सर्वजण येणार आहेत, युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि नक्कीच यातून देशभरातल्या युवकांना चांगली ताकद मिळेल असं मी आशा व्यक्त करतो. आणि बेहतर भारत दुनियाला आपण सर्वांनी व्हर्च्युअली किंवा आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अथवा बेंगलोरला येऊन सहभागी व्हावे असे तरुणांना आव्हान करतो. खूप खूप धन्यवाद. चिंचवड हे एक कामगार नगरी आहे तर त्या बाबतीने ज्यांना बेरोजगारी जे म्हणजे सगळ्यात मोठा इशू आहे पिंपरी चिंचवड शहरात पण, तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांची बेरोजगारी असेल किंवा महागाई म्हणजे बेरोजगारी कुणालाच भासती, मिडल क्लास लोकांनाच भासती, स्टँडर्ड लोकांना नाही भासत, तर ती जे मध्यमवर्गीय जे आहे ते ह्या शहरात राहणारे मध्यमवर्गीयांसाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहर यूथ काँग्रेसच्या वतीने पूर्णपणे ताकदीने त्यांची मतं किंवा त्यांचं काय अडचण असेल ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू.